हॅलो डियर स्टुडंट्स अवर नेक्स्ट टॉपिक इज सुपर पोजिशन ऑफ टू म्युच्युअली परपेंडिक्युलर एस एच एम ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी इक्वल पीरियड ओके हा क्वेश्चन येऊ शकतो बघा सुपर पोजिशन ऑफ टू म्युच्युअली परपेंडिक्युलर एस एच एम आतापर्यंत आपण कोणते एस एच एम बघितले ज्या एका डिरेक्शननी मूव होतात आहे किंवा ऑपोजिट डिरेक्शननी मूव होतात आहे बट आता इन दॅट केस आपल्याला त्या म्युच्युअली पर्पेंडिक्युलर घ्यायचं आहे सो व्हॉट विल बी अवर इक्वेशन हमारा इक्वेशन क्या बनेगा तो क्या बनेगा वो चलो देखते हैं कन्सिडर टू एसएचएम ऑफ द सेम फ्रिक्वी ओके कन्सिडर कराए पर फ्रिक्वेंसी सेमस फ्रीक्वेंसी इज गिवन बाय ओमेगा सेम पीरियड ऑफ टाइम म्यूचुअली टू ईच अदर है फेज डिफर ओके म्यूचुअली परपेंडिकुलर है आपका क्वेश्चन मे दिल्ला है फेस डिफरस फायर लेट देअर इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट बी रिप्रेझेंटेड एच एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय आणि दुसरी जी आहे ती कशाने दाखवतो आपण वाय इज इक्वल टू बी साईन ओमेगा टी मग त्याला इक्वेशन नंबर वन दिलं इक्वेशन नंबर टू दिलं व्हेअर ए अँड बी आर द एप्लिट्यूड्स ऑफ द सेम एस एच एम रिस्पेक्टिव्हली ओके ए आणि बी काय आहे अँप्लिट्यूडस आहे ऑफ द ऑफ टू एस एच एम दोन एस एच एमच्या अँपलिट्यूड्स आहे रिस्पेक्टिवली अँड फाय बी द फेज डिफरन्स जो वरतीच आपण सांगितलं आहे फाय काय आहे फेज डिफरन्स आहे मग इक्वेशन वनवरून आणि इक्वेशन टूवरून आपण व्हॅल्यूज काढू शकतो एक्स बाय एची व्हॅल्यू असणार आहे साईन इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस फाय मग आपल्याला हा साईन ओमेगा टी प्लस फायच्या ठिकाणी साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला लावता येतो तो लावून आपल्याला काय मिळतं

वाय बाय बी इज इक्वल टू साईन ओमेगा टी बट वरती जर आपण बघितलं की साईन ओमेगा टीची व्हॅ साईन ओमेगाच्या साइन ओमेगा टीच्या ठिकाणी आपण हे पुट करू शकतो कॉ स्क्वेअर ओमेगा टी इज इक्वल टू वन मायनस साईन स्क्वेअर ओमेगाटी बट कॉ स्क्वेअर ओमेगाटी इज इक्वल टू वन मायनस साईन स्क्वेअर ओमेगा ओके मग हे सायन्स स्क्वेअर ओमेगा टीच्या ठिकाणी आपण वाय बाय बी पुट करू शकतो वरती वरतीच दिलेला इक्वेशन इक्वेशन टू बिकम्समध्ये ओके सो कॉस स्क्वेअर ओमेगाटी इज इक्वल टू वन मायनस वाय बाय बी होल ब्रॅकेट स्क्वेअर ओके मग आता दोन्हीकडे स्क्वेअर्स आहेत आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट काढावं लागेल मग स्क्वेअर रूट कसं काढू शकतो कॉस ओमेगाटी इज इक्वल टू अंडर रूट वन मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर हे सगळ्याच्या सगळं आपण टाकलं अंडर रूटमध्ये आणि त्याला दिला इक्वेशन नंबर फोर पुटिंग दिस व्हॅल्यूज ऑफ साईन ओमेगा टी अँड कॉस ओमेगाटी इन इक्वेशन नंबर थ्री आता साईन ओमेगा टीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे कॉस ओमेगा टीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे त्या सगळ्या व्हॅल्यूज काढून आपल्याला इक्वेशन थ्रीमध्ये पुट करायचं ओके सो एक्स बाय लेफ्ट हँड साईड तर सेमच राहील साईन ओमेगा टीची व्हॅल्यू काय टाकतो आपण वाय बाय बी टाकतो कॉस फाय जसाच्या तसा प्लस कॉस ओमेगा टीची व्हॅल्यू काय टाकतो अंडर रुट वन मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर आणि साईन फाय जसाच्या तसा ओके सो आता कॉस वाल्या सगळ्या टम एका साईडला जमा करायच्या वाय आणि साईन वाल्या सगळ्या टम एका साईडला ठेवायच्या सो आपलं इक्वेशन काय बनेल एक्स बाय ए इज इक्वल टू वाय बाय बी कॉस फाय इज इक्वल टू अंडर रुट वन मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर साईन फाय ओके जस्ट आपण ट्रान्सफॉर्म केलं त्यांना इकड इकडली शिफ्ट केली तिकडे ओके स्क्वेअरिंग बोथ द साईडस वी गेट आता हे एकीकडे एक स्क्वेअर आहे एकीकडे स्क्वेअर रूट आहे ते काही दिसायला बरं दिसत नाही आणि आपल्याला जर व्हॅल्यू काढायची असेल तर दॅट विल बी मोर डिफिकल्ट सो व्हॉट वी हॅव टू डू इन दॅट केस स्क्वेअरिंग बोथ द साईडस वी गेट दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करायचं आणि आपल्याला मिळतं काय त्या ठिकाणी एक्स बाय ए मायनस वाय बाय बी कॉस फाय होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू वन मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर डॉट सायन्स स्क्वेअर फाय ओके okay, दोनियाचं केलं स्क्वेअरिंग मग स्क्वेअरिंग केलं आपण त्याला बाहेर काढलं ए प्लस बीचा चा फॉर्म्युला लावतो आपण ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस वाय ए बी आता इथे मायनस आहे मग मध्ये आपल्याला तिथे मायनस टाकावं लागेल सो जस्ट पुट द व्हॅल्यूज इयर एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर सायन्स स्क्वेअर फाय मायनस टू एक्स वाय ए बी कॉस फाय ओके मग हा जो आपला सायन्स स्क्वेअर फाय आहे याने आतमध्ये या ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करायचं हा जो सायन्स स्क्वेअर फाय आहे ना याने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करायचं ते काय बनेल सायन्स स्क्वेअर फाय मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर सायन्स स्क्वेअर फाय ओके मग आता लेफ्ट हँड साईडला बघा एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉ सायन्स स्क्वेअर फाय माय प्लस कॉ स्क्वेअर फाय ओकेल आणि आपल्याला माहिती आहे की सायन्स स्क्वेअर फाय प्लस कॉ स्क्वेअर फाय विल बी इक्वल टू वन ओके सो तसं पुट करायसाठी म्हणून आपण हे केलेलं आहे आणि उरलं काय आपल्याजवळ मग मायनस टू एक्स वाय अपॉन ए बी इन टू कॉस फाय इज इक्वल टू सायन्स स्क्वेअर फाय ओके मग खाली लिहिलं आपण एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस टू वाय एक्स वाय अपॉन ए बी कॉस फाय इज इक्वल टू सायन्स स्क्वेअर फाय याला दिलं इक्वेशन नंबर फायव्ह आणि आपल्याला जे काढायचं होतं ॲक्च्युली ते आपल्याला इथं मिळतंय व्हॉट इज दिस धिस एक्सप्रेशन शोज दॅट द रिझल्टंट मोशन ऑफ द पार्टिकल विच इज द जनरल इक्वेशन ऑफ इलिप्स आणि याच्यावरून आपल्याला काय मिळतं काय समजतं की हे जे इक्वेशन आहे हे इलिप्सचं इक्वेशन बनतं आहे इन्क्लाइन टू द कॉर्डिनेट ॲक्सिस आणि याच्या इन्क्लाइन टू द कॉर्डिनेट ॲक्सिस आहे ते ओके सो जर दोन सुपर पोझिशन दोन वेव्ज आहे आणि त्यांचा इंटरफिअरन्स होऊन राहिलेला आहे आणि त्या जर म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील तर अॅक्च्युली इन दॅट केस व्हॉट विल वी गेट वी विल गेट द इक्वेशन ऑफ इलिप्स ओके सो दॅट विल बी अवर आन्सर नाऊ लेट्स सी अगेन सुपरपोजिशन ऑफ टू म्युच्युअली परपेंडिक्युलर एस एच एम घेतल्या मग एक वेव घेतली तिचं इक्वेशन घेतलं ए साईन ओमेगा टी प्लस फाय वाय घेतलं बी साईन ओमेगा टी ओके इक्वेशन वन इक्वेशन टू मग इक्वेशन वन आणि इक्वेशन वरून एक्स बाय ए ची व्हॅल्यू काढली वाय बाय बी ची व्हॅल्यू काढली मग साईन ओमेगा ची व्हॅल्यू काढली मग फॉर्म्युल्यामध्ये टाकून आपण कॉस ओमेगा ची व्हॅल्यू काढली त्या सगळ्या व्हॅल्यूज काढून आपण एक्स बाय एच्या एक्स बाय ए इज इक्वल टू च्या ठिकाणी पुट केल्या ओके okay? आणि मग त्याला सॉल्व्ह केलं त्याला सॉल्व केल्यानंतर काय केलं स्क्वेअरिंग केलं स्क्वेअरिंग केल्यानंतर त्यातनं सायन्स स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय कॉमन काढला कारण की तो वन असतो आणि फायनली आपल्याला इलिप्सचं एक इक्वेशन मिळालं आणि त्या इक्वेशनवरून आपण काय सांगू शकतो की जर दोन एस एच एस एच एमचा इंटरफिअरन्स होत असेल तर त्यांचा रिझल्टंट जो आहे तो इलिप्सचा इलिप्स असेल ओके इक्वेशन ऑफ इलिप्स मिळेल ओके क्लिअर